दिवाळी संपत आली असली तरी राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत वादाचे फटाके उडत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीत पवारांचं कौतुक करताना शिवसेनेला उपरोधिक टीका केली. हीच टीका शिवसेनेला चांगलीच पोचली आणि त्यांनी पुन्हा भाजपवर पलटवार केला. अनेक वेळा आपण असं म्हणतो की स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक हा अत्यंत चांगला असतो, तशा प्रकारचे दिलदार विरोधक हे पवार साहेब आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे स्तुतीसुमनं उधळली. मात्र ह्याच वेळी त्यांनी सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. दर दिवशी हा ना त्या कारणावरून भाजप आणि शिवसेनेत वाकयुद्ध रंगतं. त्यातच मुख्यमंत्र्यांची उपरोधिक टीका बरंच काही सांगणारी असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेवर टीका करताना पवारांची जवळीक हे आगामी राजकीय दबावाची रणनीती तर नाही ना, अशा चर्चांना उधाण आलंय. ज्यावेळी आम्ही राज्याची कर्जमाफी करायचं ठरवलं त्यावेळी आम्ही ठरवलं की पवार साहेबांचा सल्ला घेतला पाहिजे. पवार साहेबांना मी फोन केला, मी म्हटलं साहेब तुम्हाला भेटायचंय, कर्जमाफीच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तातडीने दिल्लीला या. मी चंद्रकांत दादा आम्ही सगळे पवार साहेबांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांच्या या उपरोधिक टीकेला शिवसेनेनं उत्तर दिलंय. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान वर्षानुवर्षे चालत आल्याचं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. अनेक वर्षापासून हिमानं चाणक्य म्हणत आहे तर म्हणून काही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं नाही. हजारो वर्षापासून हे सत्य वाक्य आहे की दिलदार शत्रू हा प्रत्येकासाठी जगागू आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी भाजप आहे, मात्र सत्तेत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसह विविध मुद्द्यावरून स्पर्धा आणि शहकाशहचं राजकारण सुरू असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशीच अवस्था दोन्ही पक्षांची आहे. मात्र वेळोवेळी मित्र पक्षाला कोंडीत पकडण्याची संधी ना भाजप सोडतं ना शिवसेना. त्यामुळे सत्तेत कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू याची उकल होत नाही. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.